बायको कोरोना का क्षमता चुमी नाही पण त्याला मी त्यानच जरा सांभाळता येते ए तुम्हाला काय सांभाळता आली होय तुम्ही जय देव जय देव जय माझी बायको नमाजी बायको ते सांगेल ती का मरत रोजाय का तंदा तुझा मारत बायको सांभाळायची हिम्मत ठेवा बायको कशी सांभाळली माहित आहे का रावणाला 80,000 बायको होत्या किती होत्या किती होत्या तुम्हाला किती आहे तुम्हाला आहे काय सांगावं असते कलियुग आहे कलियुगात काही सांगता येत नाही मग महाराज आपल्याला एक आहे तर ती मी नीट सांभाळता येत नाही रावणाला 80,000 होत्या पण एका सुद्धा बायकोची टाक नव्हती नवऱ्यासमोर पदर पाडायची पदर पदार पदर पदार पदर पदार तुम्ही ना कलियुग तुम्हाला म्हटलंच नाही मी रावणांच्या बायकाचं सांगते जीवनामध्ये प्रत्येक वेळेस आरशासमोर उभे राहिला की आरशाला एक प्रश्न विचारता तो प्रश्न असा असतो मी कशी दिसते काही फरक पडत नाही चेहऱ्यावर एखादा खड्डा पडलाच तर एखाद्या क्रीमने झाकून काढता येईल फाउंडेशनने झाकून काढता येईल किंवा एखाद्या ट्रीटमेंटने काढून टाकता येईल चेहऱ्यावर पडलेला डाग मिटवता येतो चेहऱ्यावर पडलेला डाग मिटवता येतो पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच मिटत नाही हे कायम लक्षात ठेवा मला चेहऱ्यावरचे डाग चालतील पण आचरणावरचे डाग कधीच चालणार नाही बायकांचं आचरण आणि पुरुषांचं कर्तृत्व जास्त महत्वाचं आहे तुम्हाला दिसणे म्हणून काही घेणं नाही तुम्ही आपले रांगडेच चांगले दिसता बरं का आमची पोरं मला नवल वाटतं पोरी मेकअप करतात यात काही वाद नाही पण पोर सुद्धा ते पण कुठं फॅरन लावली लाव पावडर लाव फाउंडेशन लिपस्टिक काही लावतात महाराज थोडस नाही बघा पोरांना मी तुमच्या बहिणीसारखी आहे मग आत्मीयतेनं सांगते बरं का मला जे हवं ते सांगते ऐका जेवढी ऍक्टिंग जास्त कराल जेवढे पोरींच्या मागं जास्त लागाल तेवढ्या पोरी पुढं पडतात मी पोरगी म्हणून सांगते जेवढ्या पोरींच्या जास्त मागे लागाल तेवढ्या पोरी पुढं पडतात जेवढ्या पोरींना इग्नोर कराल तेवढ्या पोरी मागे लागतात आता आपलं असं तर काय आता पुढचं ऐका आता ऐका आधी ऐका 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 आधी ऐका आपलं असं कर्तृत्व असं आपण काय हलकडगत पोरींच्या माग लागायचंय पोरींच्या बापानं आपल्या माग लागलं पाहिजे माझी पोरगी कर म्हणून तिचं कर्तृत्व लागलं पाहिजे कुत्र्यागत पोरींच्या माग लागायचं ते काय त्यांना काय लढ पाहते त्याने साप सरळ लागून गेलं माझं आणि पोरींनं तुम्हाला सांगते ह्यांच्या बोलण्याला बोलायचं नाही ही बोलायलाय नंबर वन चाल महाराजांची काय बोलतो महाराज ही होय म्हणूस तर तू मेरी जिंदगी है तुम्हारी है मेरी जान है तुम कहो तो मैं सारी जिंदगी छोड़ दूंगा ही मावा सोडायला तयार नाही तुझ्यासाठी जिंदगी काय कशी घालते का हे बघ मी सांगते मी तुमच्या बहिणीसारखी पोरी हो पोरगी म्हणलं कोणी सिरस घडतातच रस्ता आहे कॉलेज आहे घर आहे एखादा पोरगा तुम्हाला म्हणला मला तू फार आवडतेस त्याला मारायचं नाही उलट बोलायचं नाही काहीही करायचं नाही त्याला फक्त म्हणायचं तू माझ्यासाठी काय करू शकतो पोरांचे ठरलेले वाक्य कोरण लुपटलं तो होय मला ठरलेले वाक्य मी तुझ्यासाठी चंद्र आणीन मी तुझ्यासाठी तारे आणीन मी तुझ्यासाठी सूर्य तुझ्या काय बापचे निसर्गाचे महाराज ते देवाला जमणार नाही तू कोण कुठला पोरींनो असल्या बोलण्याला बोलायचं नाही त्याला म्हणायचं असल्या फालतू वाता मारू नको फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे तू माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का पोरला जर वय म्हणला तिथंच कमरड्यात राग घालायचे माघारी फिरायचे आता कारण आहे का ज्या आईने रक्ताचं दूध करून पाजलं ज्या बापाने तर हाताच्या फुडाप्रमाणे जपलं जर ही आवलात त्या आई बापाची होऊ शकली नाही तर ही जन्मात दुसऱ्या कुणाची होऊ शकत नाही गॅरंटी व्यासपीठावर देत जे लेकरू आई बापाचं झालं नाही ना ते लेकरू संसारात काय या जगात कुणाचंच होऊ शकत नाही पण आई बापाला सोडणाऱ्या आवला जे आपल्या पोटी येऊ नये बिलकुल येऊ नये परंतु बायको जर म्हणली ना घरात येत तर तुझी आई राहील नंतर मी राहील तुझी बॅग बांधून द्यायची तिला म्हणायचं जा
मी दुसरी करतो महिन्यातच पण तुम्ही माझ्या महाराज बोलायचं सोपे तिथं आम्हाला जी भेटली तीच लय नशिबानं भेटली महाराज हां कोणी भेटणं आजकाल काय सोपे पण चूक तुमची नाही मुलं तुमच्या बापाची चूक तुमची नाही आहे तुमच्या बापाची तुमचा बाप म्हणायचा 10-15 वर्षापूर्वी मुरगी आहे राहू दे बाप म्हणायचा गर बाबा काय पाहिजे वर्गा डॉक्टर म्हणला पुन्हा बी पोरगीच आहे राहू दे पोरगा तिसऱ्यांना बी पोरगीच आहे राहू दे पोरगा अर्धा डझन पोरी यानं खाली केल्या पण पोरगा ही म्हातारा झालं पोराचं बाळचं ह्याच्या नशिबाला आलो महाराज पण पोरगा कसा बसा पोरगा झाला म्हाताऱ्यानं पोरगा हातात घेतला आनंद झाला म्हाताऱ्या पोराला मोठं केलं नवे नवे ते खर्च केला त्याचे आयुष्य सांभाळी त्याला सांभाळलं आणि मग पोराची लग्न करायची वेळ आली आता मात्र बाप भिकाऱ्यांच्या प्रत्येकाच्या दारात म्हणतो पुरगी का पुरगी 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 मला तर लय मजा येते महाराज असा आनंद होतो ना मला तर जेव्हा तुला पोरगी हवी होती तेव्हा तुला नको होती स्वतःला एखादी गोड पोरगी असती तिचं कन्यादान तू केलं असतं तर त्या कर्माच्या जोरावर तुला चांगली सून भेटली असती तुला पोरगी नको होती आता तुला तुझ्या डोक्यावर निरा वाटणारी सून येणार आता बात नाही केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले असे जीवनामध्ये ना तुम्ही चांगलं राहत पुढे बसलेले शांत पिठाला आम्ही जगणार तरी कमी आमच्यापेक्षा बरं ते तरी इमानदार असतात आम्ही नीतिमत्ता घाण ठेवून जगणारी माणसं आहेत आम्ही साधी सुद्धा गोष्टी असतात साध्या साध्या मतदान करतो आपण बरोबर मतदान करणं कर्तव्य तो उपकार करता मतदान करता म्हणजे कर्तव्य करता कि उपकार करता कर्तव्य करता का उपकार करता कर्तव्य पण तेही करताना असं करता महाराज 500-1000 धर्म घाण ठेवणारी माणसं आहेत आमची अरे मतदान करणं आपलं कर्तव्य आहे पण मतदान करताना असं करावं कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करावं आणि मंबर तोंड करून राजकारणाविषयी बोलावं लोकांना वाईट बोलण्याच्या आधी आपण किती चांगले ते बघा आज कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए सुखदेव भगत सिंह भी सोचते होंगे हमने मरे किन हराम जादू के लिए कोणासाठी मिलो बाबा नसतो मिलो तरी परवडलं असतं असं काय दिवा लावला यांनी काय नीतिवत्ता आहे आमच्या देशात आमच्या देशात हजाराचं बंडल त्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात पिवळं कुपन त्याला कळलं त्यालाच कळलं माझं ज्यांना खरी गरज आहे त्याच्याकडे 2 रुपये करून तांदूळ आहे आणि ज्यांना गरज नाही ती बासमती खाते पण रेशनचा आणतोय आणि ती रेशनचं खात नाही तेच 2 रुपये किलोचं तांदूळ गरीबाला 8 रुपये किलोने विकते इतका सुंदर भारत आहे आणि त्या सुंदर देशाला आपण राहतो नीतिमत्ता नाही आणि पैसा 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 आज तर उद्या गेल्या 5-6 वर्षात रातच्या 12 वाजता मोदीजींनी सांगितले मेरे प्यारे देशवासियो आज कसं नोटा काय म्हणले म्हण चल का तुमचं काय अय गडी चल अय चल का अय माया चल कितर बाय गेलं ज्याचा मार घालला असून मा कुठं कुठं पैसे लपविले होते बाया बाया लय आगाव तुम्हाला माहित नाही वर्षभर तुमच्याच खिशातले हळूहळू हळूहळू नोटा काढत्यात तीच ती बायला घेऊन जातात त्याची साडी घेत्यात आणि तीच तुम्हाला आनंद किटत बघा माझ्या भावाने घेतली ती फक्त त्याला इशारा करते
ज्याला कळलं ते खरा कळी माणूस आणि कळलं पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. हे जास्त महत्वाचं आहे बघा. साधी गोष्ट आहे का म्हणून थोडं थोडं जपून घ्या. पण माझं म्हणणं नाही हे बघा, पोरा नुजांचं झालं नाही त्यांना सांगते करा. तुम्हाला तर लय घाई कधी मिळते कधी मिळते कधी मिळते. आता ज्याचं झालं त्याला विचार मग ती सांग काय मजा असते. तुम्हाला लय घाई करा करा पण जास्त करा पोरांना. पण आधी आपलं काहीतरी होऊ द्या ना मग करा. काहीतरी आपलं नाव असणं गरजेचं आहे त्याशिवाय जगण्यात अर्थ नाही. आपण फार सुंदर मातीतली माणसं आहेत त्यामुळे आपलं कर्तृत्व असणं फार गरजेचं आहे. आणि ते असलं ना आई मग आज काही लागत नाही. पण काही नाही जमलं तरी चालेल. भगवंत होणं आपली लायकी नाही. संत आपण होऊ शकत नाही. येऊन जाऊन आपल्याला व्हायचं आहे तो माणूस. आणि माणूस किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं. पराया मर्द अपना है उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. युद्ध दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं. युद्ध दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं. जो नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं. राज माणूस म्हणायचं माणूस म्हणून जगा. असं जगलात ना गोड मोड तुमचाही शेवट मोड झाल्याशिवाय राहणार नाही. पण असं जगा. परमार्थ करणं गरजेचं आहे. आता करायचं आहे. पण भक्ताचे चार प्रकार आदम आत्मादम मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आदम. मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम. स्वतः परमार्थ करतात पण स्वतःबरोबर लोकांनाही परमार्थ करायला लावतात ते झाले उत्तम. आता उत्तम झाले संत मध्यम आपण. भक्ती करतोय परमार्थ करतोय पण स्वार्थापोटी. पण तुम्हाला सांगते प्रेम असल्याशिवाय मैयावेश म्हणू ये मग युक्ता उपासते सदया प्रयोग येत असते युक्त महामता. श्रद्धा भाव उपासना असल्याशिवाय देव दिसत नाही. आणि देव कोणालाही आणि कुणी सांगितलं तुम्हाला कोण म्हणतं देव बघायची गोष्ट आहे. बिलकुल नाही. देव बघायची गोष्ट नाहीच आहे. देव अनुभवायची गोष्ट आहे. दादा विठ्ठला हाका म्हणायची देव यायचं. ओ बेका भुकर तुकी तू ये रे पा विठ्ठला. ओ बेका भुकर शिव्या राहिल्या. आता बघ्या नाही महाराज. एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे. नाव नाव काय घेतलं माहिती का म्हणली महाराज कुत्र्या कुत्र तांबड कुत्र. आता काय म्हणते दिवस माहिती. म्हणली कुत्र्या कुत्र तांबड कुत्र त्याच्या नावचं गाते मंगळसूत्र. म्हणलं तुझा संसार असाच कुत्र्यासोबत सुरू होते. काय बोलाव महाराज बोलण्याला अर्थच नाही. ही एकतर महाराजाची वाईट तुमच्यापैकी कोणाचीच नाही मनावर घ्यायचं नाही. महाराजाची बायको तिला म्हणणार नाव घे. म्हणली बाई तुझं नशीब उघडलं. महाराज नवरा भेटला. म्हणलं बाई तुला गंधवारा नवरा भेटला. म्हणली त्याच्या गंधावर जाऊच नका. तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ती कीर्ताला गेलं की दोन नवीन जोड घरी घेऊन येतो.
देवाला माझ्यासारखी दुसरी भेटलीच नसती. मी हाय म्हणून काय म्हणतात बायका वाढणार, मी हाय म्हणून दुसरी असती तर, दुसरी असती तर कसं पाहतंय बघा, दुसरी असती तर आज गेली असती. लय खुश होऊ नका, ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती. तो काय जायला दुसरी काय आणि तर काही एकनिष्ठ आणि काय प्रेम मी आजकालची माणसं करतात त्याला प्रेम म्हणत नाही, महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही, स्वतःजवळ एक असताना दुसरीकडे लक्ष होतं त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम तुकोबारायांनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, शबरीने रामावर केलं ते प्रेम, जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, महाराज संतांनी भगवंतावर केलं ते प्रेम, तुम्ही आम्ही करता ते फक्त वासना आहे की वासना याच्या पलीकडे दुसरं काही नाही. वासनेला प्रेमाचं नाव देऊ नका, प्रेमच करायचंय ना. माणसांवर काय प्रेम करता, प्रेम करण्याच्या पात्रतेचं फक्त एकच आहे तर म्हणजे आमचा पांडुरंग. प्रेमच करायचंय ना. काली कमली बाला मेरा यार है